व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। छत्रपती शासन शिर्डी शहर व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी 50,000 महिलांना देवदर्शन यात्रा घडवून आणली। याचबरोबर शिर्डीसह पंचक्रोशीतील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी MIDC मंजूर करून आणलेल्या या धार्मिक व विकास कार्याची कृतज्ञता म्हणून भव्य जाहीर नागरी सत्कार करण्यात आला। या शिर्डी बस स्थानकासमोरून खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर तब्बल 10 ते 12 JCB साह्याने पुष्पवृष्टी करण्यात आली, तर क्रेनच्या साह्याने 51 फुटाच्या भव्य हाराने त्यांचं स्वागत करण्यात आलं। खासदार सुजय विखे पाटील यांच्या स्वागतासाठी प्रथमच तरुणांची यावेळी लक्षणीय संख्या पाहावयास मिळाली असून नगर मनमाड रस्त्यावर खासदार सुजय विखे पाटील यांच्या स्वागतासाठी तोबा गर्दी झाली होती। छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हरिभक्त परायण श्री संग्राम बापू महाराज भंडारे यांचा जाहीर समाज प्रबोधन कार्यक्रमानंतर खासदार सुजय विखे पाटील यांच्या वजना एवढे लाडू वाटप करत छत्रपती शासन व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आलाय। या आपल्या राजकीय आयुष्यात पहिल्यांदाच एवढा मोठा सत्कार व तरुण कार्यकर्त्यांनी अपेक्षित नव्हते असा सन्मान केला असून आपण मरेपर्यंत आजचा हा सत्कार सोहळा विसरू शकत नाही असं आपल्या मनोगतात व्यक्त केलंय। याप्रसंगी छत्रपती शासन शिर्डी शहरचे कार्यकर्ते तसेच प्रथम नगर अध्यक्ष कैलास बापू कोते, विजयराव कोते, निलेश कोते, सुजित गोंदकर, गणेश कोते, रमेश गोंदकर, नितीन कोते, अजय नागरे आदींसह शिर्डीतील राजकीय नेते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या व्यासपीठावर बसलेला प्रत्येक व्यक्ती अनेक वर्षांपासून राजकारणामध्ये आहे। कैलास बापू असतील, ज्ञानेश्वर बाबा असतील, अभय शेळके असतील, बिजू जगताप असतील, सुजय विखे असेल, काही लोकांनी 40 वर्ष राजकारणामध्ये काढले, काही लोकांनी 30 वर्ष काढले, काही लोकांनी 50 वर्ष काढले। मी जवळपास 12 वर्ष राजकारणामध्ये आहे, मला आठवत नाही पण 12 वर्ष असतील। रात्रंदिवस जेव्हा आपण कष्ट करतो, आपल्या परिवाराचा त्याग करून आपल्या आई वडिलांची काळजी न घेता येणं, आपल्या बायकोकडे कधी लक्ष न देणं, आपल्या मुलांकडे कधी विचारपूस न करणं, आपल्या प्रपंचाकडे लक्ष न देणं, या सगळ्या गोष्टींचा त्याग करत प्रत्येक लोकप्रतिनिधी आपल्या जीवनामध्ये आपल्या आपल्या परीने समाजासाठी कार्यरत असतो। सकाळी 8 वाजेपासून उठल्यापासून तर रात्री झोपायला 8 वाजेपर्यंत समाजाच्या दृष्टिकोनातून योग्य काय असेल हा प्रत्येकाचा प्रयत्न असतो। आणि हा प्रयत्न करत असताना प्रश्न विचारले जातात, कधी कधी मी स्वतःला प्रश्न विचारतो की हे कशासाठी करतोय। कधी कधी बायको प्रश्न विचारते की हे तुम्ही कशासाठी दिवस रात्र एकत्र येतात। कधी मुलगी प्रश्न विचारते की तुम्हाला घरी लवकर यायला काय झालं, माझा वाढदिवस होता। आणि मी सातत्याने या प्रश्नाचं उत्तर अनेक वेळेस शोधत असतो, पण आज जे मी शिर्डीमध्ये पाहिलं हे माझ्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे।
365 दिवसापैकी 364 दिवस सर्वसामान्य माणसांसाठी काम केल्यानंतर असा एकही दिवस माझ्यासारख्या एका लोकप्रतिनिधीला मिळाला तर ते मला पुढचे 364 दिवस काम करण्यासाठी प्रेरणा देतात. अभूतपूर्व सत्कार. माझ्या 12 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात शिर्डीमध्ये मी कधी उत्साह पाहिला नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात युवकांचं सैन्य कधी पाहिलं नाही आणि ही पहिली वेळ आहे की शिर्डीच्या कार्यक्रमाला बाहेरून लोक आणावे लागले नाहीत. सगळी जनता हे सगळे मुलं या शिर्डीच्या पावन भूमीमध्ये जन्माला आलेले मुलं आपल्या कष्टानी शेतकरी या नात्याने उद्योजक या नात्याने आपला परिवार आणि उद्योग व्यवसाय चालवणारे मुलं हे सर्व शिर्डीचे ग्रामस्थ या नात्याने आज एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहे याचा सार्थ अभिमान मला आहे. एवढे जेसीबी एवढं फूल एवढे हार. मी खासदार झालो माझे वडील मंत्री झाले तरी सुद्धा माझ्या जीवनामध्ये इतका आनंद नव्हता जेवढा आज माझ्या जीवनामध्ये आनंद. कुठलंही काम करताना ही अपेक्षा नसते की त्या गोष्टीची दखल सामान्यांनी घ्यावी. काम करत जात काम करत असताना संघर्ष आपल्याला कमी लाभले नाही. या 40 वर्षाच्या राजकारणामध्ये देश पातळीपासून राज्य पातळीपर्यंत हा विखे पाटील परिवार कसा संपुष्टात येईल यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. पैसा ताकद सत्तेचा वापर केला पण या 40 वर्षामध्ये माननीय रामदास राधाकृष्ण विखे पाटील प्रत्येक वेळेस अगोदरपेक्षा जास्त मताधिकारी निवडून आले. या गरिबांची सर्वसामान्यांची ताकद आहे आशीर्वाद आहे की जेवढ्या वर्षाच्या सत्तेनंतर देखील तेवढ्याच ताकदीने आपण टिकून आहोत. आपण तेवढ्याच ताकदीने सामान्य जनतेचे काम करत आहोत आणि आज मला असं वाटत की हे आमचे 40 वर्ष जे प्रेम आम्हाला या तालुक्याच्या या शिर्डी शहराच्या जनतेतून मिळालं आज व्यासपीठावर बसलेले कैलास डॉक्टर कोणते पासून तर आवे शेळकेपर्यंत हे जेव्हा तुमच्या वयाचे होते तेव्हा यांनी तितकंच प्रेम माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर केलं आभार होते. आणि आज शिर्डीच्या 50 वर्षाची पुढच्या पिढीने जो सन्मान मान माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना त्यांच्या तरुण वयात केला त्या शिर्डीच्या धर्तीवर 25 वर्षाच्या वयोगटातल्या मुलांनी त्याच पिढीचा एक मुलगा खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील तितक्या सन्मानाने स्वीकारला ही खासदार साहेबांची आमची विखे पाटील परिवाराची पुण्याई आणि साहेबांचा आशीर्वाद आहे की महाराष्ट्रामध्ये सुख हे कोणाला लाभलं नाही. महाराष्ट्रामध्ये अनेक लोक मंत्री झाले मुलं नगरसेवक होऊ शकले नाही. अनेक वडील आमदार झाले मुलगा सरपंच होऊ शकला नाही. पण अखंड महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये एकमेव असा परिवार असेल ज्यामध्ये 50 वर्षामध्ये आजोबाही खासदार आणि केंद्रीय मंत्री होते वडीलही आमदार आणि कॅबिनेट मंत्री आहेत आणि मुलालाही लोकांनी खासदार केलं असं एकमेव परिवार विखे पाटील परिवार. आज हे काम करत असताना हे सगळे साईबाबांचे आशीर्वाद आणि सर्वसामान्य नागरिकांनी दिलेली ऊर्जा म्हणून जी काय आमच्या माता भगिनींची यात्रा आम्ही काढू शकतो हे महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये नाही असं कधीच घडलं नाही की अधिक मासाच्या या पावन महिन्यामध्ये श्रावण महिन्याच्या पावन महिन्यामध्ये रोज 23 बस निघतात. या 45 दिवसामध्ये 50,000 महिला आपल्या घराच्या बाहेर पडतात. 48 तासाचा हा प्रवास ज्यामध्ये मुक्काम आहे या मुक्कामाला पार करत जेवढ्या आनंदाने बसमध्ये बसतात त्यापेक्षा दुप्पट आनंदाने घरी परी येतात आणि
या 50,000 महिलांपैकी या 45 दिवसांमध्ये एकही महिला आजारी पडत नाही, हे पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, आई तुळजा भवानीचा आशीर्वाद आहे की जेव्हा एखादा व्यक्ती चांगल्या मनाने एखादा उद्देश साधून एखादी योजना करतो, उपक्रम करतो, तर बाबा देखील त्याच्या पाठीमागे गंभीरपणे उभा असतो। एक महिलेचं मंगळसूत्र सुद्धा चोरी होऊ दिलं नाही आपण या 45 दिवसांमध्ये 50,000 लोकांची। अनेक लोकांपासून तरुण पहा, मी चॅलेंज देऊन सांगतो या तालुक्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये की बस उभे करून पहा किती महिला बसमध्ये चढतात। कोणाचा भाऊ येऊन देणार नाही, कोणाचा पती येऊन देणार नाही, कोणाचा सासरे येऊन देणार नाही, कोणाचा मुलगा येऊन देणार नाही, कोणाचा नातू येऊन देणार। पण हा जो विश्वास संपादन आम्ही करू शकलो की प्रत्येक घरातली महिला विश्वासाने बाहेर पडली आणि त्या घरातला पुरुष तेवढ्याच विश्वासाने त्या महिलेला बाहेर जाऊन देतो, हा विश्वास विखे पाटील परिवाराने 40 वर्ष कमवला, तुम्हाला या मागच्या 45 दिवसांमध्ये पाहायला मिळाला। आज राज्यामध्ये सत्ता आल्यानंतर अनेक युवक या ठिकाणी आहेत, कित्येक लोक या व्यासपीठावर आहेत जे 40 झाले, 50 झाले, संघटनेसाठी काम करतायत। काही लोक नगरसेवक झाले, काही लोक नगरसेवक होऊ शकले नाही। लोकांचं अख्खं आयुष्य राजकारणामध्ये जातं पण ते पदापर्यंत पोहोचू शकत नाही, पण या भूमीच्या, या नगर जिल्ह्याच्या भूमीच्या गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाची ताकद पहा की तुमच्या समोर उभा असलेला तुमचा मुद्दा, तुमचा मुलगा अवघ्या वयाच्या 35 वर्षात आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बरोबर खासदार म्हणून दिल्लीमध्ये बसतो, ही तुमची ताकद आहे, हे तुमचे आशीर्वाद आहे, तुम्ही दिलेलं ताकद आहे की आम्ही हे सगळं करू शकू। आणि या ताकदेच्या माध्यमातून आज राज्यामध्ये आलेली सत्तेमध्ये आपण शिर्डीसाठी काय करतोय असे अनेक उपक्रम आपण केले। वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या शिर्डीच्या थीम पार्कसाठी 60 कोटी रुपयाची जागा माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी 1 रुपया न घेता शिर्डी नगरपंचायतला दिली। पुढच्या 1 वर्षामध्ये त्यावर एक अभ्रदव्य थीम पार्क उभा राहणार, ज्या थीम पार्कच्या माध्यमातून या ठिकाणी युवकांना रोजगार मिळणार आणि लोकांचे हॉटेल चालणार। ऍडिशनल कलेक्टरच्या कार्यालयाच्या सुनावणीसाठी लोकांना नगरला जावं लागायचं, आपण महसूल मंत्री झालो, आपण नगर जिल्ह्यातलं पहिलं ऍडिशनल कलेक्टर कार्यालय आज शिर्डी युद्ध सुरू केलं, आता लोकांना नगरला जायची गरज नाही, शिर्डीमध्ये आपले लोकल अधिकारी जाणार। एवढं मोठं शिर्डी आपण निर्माण केलं, एवढी साईबाबाची भूमी आपण निर्माण केली, पण आपण आपल्या माता भगिनींना एखादा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एकही अद्यावत ऑडिटोरियम निर्माण करू शकलो नाही इतक्या वर्षामध्ये, ज्यामध्ये नाट्य प्रयोग होऊ शकतात, सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकतात, एकही एसी हॉल निर्माण करू शकलो नाही। पुढच्या आठवड्यामध्ये माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या हस्ते 10 कोटी रुपयाचं 1000 कॅपॅसिटीचं एसी ऑडिटोरियम आपण शिर्डी इथं सुरू करत आहोत। हे सगळे तुमची ताकद आहे, हे सगळे तुमचे आशीर्वाद आहेत। या सगळ्या सृष्टी निर्माण करत असताना आज शेवटचं माझ्या युवकांना नेहमी वाटत आलेला प्रत्येक नोकरीचा अर्ज हा त्या ठिकाणी नाकर्तेपणाचा एक चिन्ह झाला होता। आज शिर्डीची जनता आपल्या परिसरातले युवक नोकरीच्या अपेक्षेने मोठे झाले, मुलं शिक्षण घेतात, कॉलेजला जातात, पण या मुलांना नोकरी द्यायची कुठं हा प्रश्न मला सातत्याने रात्री झोपून देत नव्हता। आणि म्हणून आपण या पंचकृषीसाठी 500 एकरावर सगळ्यात कमी जमिनीचा दर असलेली महाराष्ट्रातली सगळ्यात अद्यावत MIDC या ठिकाणी निर्माण करण्याचं काम या पुढच्या 1 वर्षामध्ये केलं जाणार आहे। या MIDC च्या माध्यमातून आपल्या परिसरात ते 5,000 ते 6,000 युवक, मुली, मुलं हे त्या ठिकाणी रोजगाराकडे जाणार आहे। आणि मी तुम्हाला खात्री देतो की त्या MIDC मध्ये लागणारा प्रत्येक युवक हा आपल्या या परिसराचा नागरिकच असेल आणि बाहेरून कोणी येणार नाही, हा आपला अधिकार आहे।
आपण आपल्या महसूल मंत्री पदाचा वापर करत जमीन जर एमआयडीसीसाठी देत आहोत तर जमीन जर महसूल विभागाने दिली जर जमीन नामदार साहेबाने दिली तर तिथं लागणारा युवक देखील नामदार साहेबांच्या मतदारसंघाचाच असणार हा शब्द तुम्हाला या ठिकाणी या नोकरीवर आपला अधिकार आहे या नोकरीवर आपला हक्क आहे आणि या सगळ्या निर्माणामध्ये आपण शेतीच्या पुढच्या 50 वर्षाचं नियोजन करायचा प्रयत्न करतो प्रत्येक व्यक्ती घरामध्ये नोकरीला लागला पाहिजे आणि प्रत्येक समाजाने जे आज लहान मुलं मला दिसतात श्रेणीमध्ये बसतात आपल्या मुली दहावीमध्ये आहेत मुलं दहावीमध्ये आहेत अकरावीमध्ये आहेत स्पर्धा परीक्षेचा काळ आहे या स्पर्धा परीक्षेमध्ये काही श्रीमंत लोक त्या ठिकाणी 1 लाख फी भरून पुणा मुंबई लातूर कोटाला पाठवू शकतात शिर्डीच्या गरीबांच्या मुलांनी कुठं जायचं आणि म्हणून येत्या महिन्यामध्ये किंबहुना 2 महिन्यामध्ये कैलासवासी बाळासाहेब विखे पाटणांच्या नावाने अकॅडमी आपण सुरू करणार ज्यामध्ये या शिर्डी विधानसभेतला घरातला प्रत्येक खोतपूर मुलगा मोफत कोचिंग क्लास शिर्डीमध्ये घेणार हे जाहीर या ठिकाणी करतो या मुलांचं भविष्य आपल्याला घडवायचं हे मुलं सुशिक्षित होऊन या शिर्डीला एक नवी दिशा देण्याचं काम करणार आहे हे मुलं शिक्षण घेऊन या अद्यावत सुविधेमध्ये शिर्डीला त्यांच्या परिवाराला आधार देण्याचं काम करणार आहे आणि हे काम करत असताना आपले सगळ्यांचे आशीर्वाद हे अत्यंत महत्वाचे आहे राजकारणामध्ये उतार चढाव येत राहतात लोक आमदार होतात राहत नाहीत मंत्री होतात राहत नाहीत पण तुमचा आशीर्वाद फक्त आमच्या पाठीशी राहतो तुमच्या आशीर्वादामुळे आम्हाला सगळं मिळालं मंत्रीपद मिळालं खासदारकी मिळाली ऐश्वर मिळालं पैसा मिळाला ताकद मिळाली हे सगळं तुमचं देणं आहे आणि म्हणून या अधिक मासाच्या दर्शनाच्या माध्यमातून हे एक आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम मला खूप वाटलाय की ज्या लोकांमुळे आज आपण इथं आहोत त्या लोकांसाठी आपण एवढं जरी करू शकलो नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून राहायचा आमचा अधिकार नाही आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांची सोय आपण त्या ठिकाणी करू शकलो अत्यंत आनंदाने अत्यंत उत्साहाने सगळ्या महिला सहभागी झाल्या त्यामुळे युवकांनी निराश व्हायचं कारण नाही या सगळ्या मिरवणुकीची उतराई आपण कुठेतरी चांगल्या ठिकाणी तुम्हाला घेऊन करणार मी तुमच्या बरोबर अनेक दिवसांपासून मला खासदार झाल्यापासून यायला जमलं नाही पण मला या परिसरामध्ये आल्यानंतर जाणवलं की इथं माझी किती गरज आहे त्यामुळे आता मी इथं यायला सुरू केलं इथले प्रश्न हाती घेतले आणि हे प्रश्न हळूहळू सोडवताना सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला सोडून पुढे जायचं जेवढा मोठा स्वागत समारंभ या ठिकाणी झाला छत्रपती शासनचे सर्व युवकांचे मी मनापासून आभार मानेल की हा जो उत्साह तुम्ही दाखवला हे जे युवक या ठिकाणी एकत्रित झाले आज रात्री झोपताना मी निश्चित झोपू शकतो की शिर्डी चालवण्यासाठी आता पुढची पिढी तयार झालेली आहे आणि आता हे मुलं देतील शिर्डीचा विकास शिर्डीची सुरक्षता आणि आपल्या माता भगिनींची सुरक्षता करण्यासाठी समर्थ शिर्डीचं आयोजन या छत्रपती शासनाच्या माध्यमातून झालेलं आहे डिसेंबर मध्ये परत महिला वैष्णोदेवीला जाणार हा एक चक्र आहे सगळे आनंदित हसत राहा मनसोक्तपणे या जीवनाचा आनंद घ्या कारण की ह्या जीवनामध्ये मिळालेला क्षण हा किती दिवस आपल्याला टिकेल हे सांगता येत नाही कोविड मध्ये अनेक लोक आपल्यामधून निघून गेले आमचे कार्यकर्ते निघून गेले ज्यांनी आमच्यासाठी आज विखे पाटील परिवार ज्या पदावर आहे त्या स्थानावर आहे त्या पदावर पोहोचवण्याकरता ज्या लोकांनी योगदान दिलं ते कोविड मधून निघून गेले आम्हाला त्यांचे आभार मानते आणि सर आमच्या मनामध्ये आहे आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की वर्षानुवर्ष एक आनंदोत्सव या मतदारसंघामध्ये कायम चालू राहायला पाहिजे काम होत राहत काम झालेले आहेत पण आज एक कुटुंबाच्या दृष्टिकोनातून सगळ्यांना एक आनंदाचं वातावरण निर्माण करायचं काम आपण करतोय आणि म्हणून आज बाबाचा पुतळा झालाय 6 महिन्यामध्ये महाराजांचा होईल आणि त्याच्या पुढे 6 महिन्यामध्ये रामाचा आणि तिन्ही पुतळे
आपण या महाराष्ट्रातले सगळ्यात उंच पुतळे की देशामधून अयोध्याला गेल्यानंतर लोक म्हणले पाहिजे की शिर्डी भी जाना है साईबाबा के बाद प्रभू श्री राम को भी मिलना है असं म्हणून आपण शिर्डीचा विकास करणार आहोत। शेवटी धर्म सनातन धर्म ही या पूर्ण आपल्या समाजाची मीठ आहे आणि या धरतीवर चालत असताना प्रभू श्री रामाच्या आशीर्वादाने या शिर्डीचा विकास साईबाबांच्या आशीर्वादाने या शिर्डीचा विकासाचा ध्यास घेऊन आपण सातत्याने शिर्डी ही सुरक्षित ठेवू। सगळ्यांचं कुटुंब उदरनिर्वाहाच्या रूपाने अतिशय चांगल्या पद्धतीने घेऊ हा विश्वास तुमच्याकडे व्यक्त करतो। आपण सगळे ज्या विश्वासाने आलात मला पूर्णपणे खात्री आहे। समर्थ प्रतिष्ठान शिर्डी गणेशोत्सव सोहळा 2023 वर्ष 16वे दरवर्षी नवनवीन संकल्पना घेऊन येणाऱ्या समर्थ प्रतिष्ठानच्या वतीनं यावर्षी पाहायला विसरू नका चंद्रयान 3 भव्य देखावा। 50 फूट उंचावर जाणारे चंद्रयान दिनांक 19 सप्टेंबर 2023 ते 28 सप्टेंबर 2023 पर्यंत सर्व भाविकांनी या देखाव्याचा लाभ घ्यावा। ठिकाण साईश कॉर्नर पिंपळवाडी रोड शिर्डी।